नमस्कार मुलांनो ट्री हाऊस हायस्कूल कल्याणमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या मराठी विषयाची पहिली कविता देवाची कृपा ही शिकणार आहोत मुलांनो आपल्या कवितेचे पहिले कडवे आहे कसे ढगाळ ढगाळ वातावरण खट्याळ वारा झाला की पिसाट राणी धावतो सुसाट कसे ढगाळ ढगाळ वातावरण खट्याळ वारा झाला की पिसाट राणी धाव तो सुसाट कडव्याचा भावार्थ आहे भावार्थ म्हणजे कवयत्रीला या कडव्यातून कोणती भावना मांडायची आहे त्याचा अर्थ तर चला बघूया भावार्थ मुलांना कडक उन्हाळा संपताना जेव्हा पावसाळा आपली चाहूल देऊ लागतो तेव्हा वातावरणात घडणारे बदल हे मनाला आनंद देतात सगळीकडे काळे ढग पसरतात आणि उन्हाशी जणू ते लपंडावच खेळत असतात वारा वेड लागल्यासारखा सगळीकडे जोराने वाहतो वातावरणातील या होणाऱ्या बदलांमुळे कवयत्री वातावरणाला खट्याळ म्हणते आहे मुलांना कवितेचं पुढचं कडवं आहे थेंब स्पर्श ती जलास थर थर पाण्यास, माती कालवित लाल वाहे धरुणिया ताल थेंब थेंब स्पर्श ती जलास थर थर ये पाण्यास, माती कालवित लाल वाहे धरुणिया ताल बघूया या कडव्याचा भावार्थ काय आहे तो खट्याळ ढग जेव्हा एकमेकांशी मस्ती करतात तेव्हा पाऊस पडू लागतो पावसाचे थेंब जमिनीवर येऊन जेव्हा नदी नाल्यातील पाण्याला स्पर्श करतात तेव्हा जणू हे शांत वाहणारे पाणी थरथरते थर जणू ते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते हे नदी नाले आनंदाने वाहू लागतात आणि आपल्या आजूबाजूला असणारी माती दगड सर्वांना ओले चिंब करून त्यांच्याशी एकरूप होतात आणि मातीचा रंग घेऊन हे पाणी पुढे वाहू लागते म्हणून कवयित्री म्हणते माती कालवित लाल वाहे हे या ताल जणू काय हे नदी नाले नाचू लागतात आणि सोबत ते या मातीला सुद्धा ताल धरण्यास सांगतात कवितेचं पुढील कडवं आहे वासरेकी धावतात मोर नाच वनात मुले खेळती तिपाण्यात दंग मौज करण्यात वास रेकी धावतात मोरं नाच वनात मुले खेळती तिपाण्यात दंग मौज करण्यात चला तर या कडव्याचा भावार्थ पाहूया पहिल्या पावसाचा आनंद हा सर्व निसर्गच घेतो उन्हाने तापलेले पशु पक्षी झाडी वेली सर्वच पहिल्या पावसाने सुखावतात जसं आपण कुठून तरी उन्हातून आल्यानंतर कडक उन्हामुळे आपल्याला त्रास होतो आणि आपल्याला खूप तहान लागते आपल्याला पाणी प्यावंसं वाटतं आणि आपण उन्हातून बाहेरून आल्यानंतर घटाघटा पाणी पितो आणि आपली जी तहान आहे ती भागवतो त्याचप्रमाणे हा निसर्गसुद्धा कडक उन्हामुळे तापलेला असतो त्यालासुद्धा पावसाची तहान असते आणि म्हणूनच जेव्हा पहिला पाऊस येतो तेव्हा हा निसर्ग खूप आनंदून जातो आणि पशुपक्षीसुद्धा ते त्यांची तहान भागवतात सर्वच पहिल्या पावसाने सुखावतात आणि म्हणूनच हे पशु पक्षी वेली हे सगळे नाचू लागतात मग मुले याला अपवाद कसे असतील लहान मुलांना तर पाऊस म्हटला की मज्जा आणि गम्मत, मग ते याला अपवाद कसे असतील बरं तेही पाण्यात खेळण्यात मजा करण्यात दंग होतात आणि म्हणून कवयत्री म्हणते वासरे धावतात मोरं नाचती वनात मुले खेळ पाण्यात कवितेचे पुढील कडवे आहे जागो जागी सळसळ गेली दूर मर गळ भिजे निसर्गाचे अंग थेंब घेऊन या संघ जागो जागी सळसळ गेली दूर मर गळ भिजे निसर्गाचे अंग थेंब घेऊन या संघ भावार्थ आहे की कडक उन्हाळ्यामुळे निसर्गात आलेली मरगळ थकवा पावसाच्या येण्याने दूर झाला आहे पाणे फुले पशु पक्षी सगळ्यांना आनंद झाल्याने नाचू लागले आहेत निसर्गाचा प्रत्येक कोपरा पावसाच्या पाण्याने ओला चिंब झाला आहे म्हणूनच कवयत्री म्हणते आहे की जागो जागी सळसळ गेली दूर मरगळ भिजे निसर्गाचे अंग थेंब घेऊन या संग म्हणजेच जागो जागी सळसळ म्हणजे पान आणि पान झाड आणि झाड टवटवीत झालेलं आहे कडक उन्हामुळे आपण बघतो की उन्हाळ्यात झाडं कशी कोमेजून जातात पण तेच पहिला एक पाऊस जरी झाला तर त्यानंतर झाडांना एक नवी उभारी येते नवी पालवी फुटायला लागते नवीन पानं आलेली आपल्याला झाडांवरती दिसते आणि म्हणून कवयत्री म्हणते की जागोजागी सळसळ म्हणजे जागोजागी आपल्याला हालचाल दिसते आहे निसर्गामध्ये जागोजागी काही ना काही नवीन घडत आहे नवीन काहीतरी उगवतं आहे किंवा पावसामुळे नवीन काहीतरी बदल या निसर्गात आपल्याला दिसून येतो आहे आणि त्यामुळे निसर्गातली जी मरगळ होती ती सगळी इथे निघून गेलेली आहे निसर्गाचं अंग आणि अंग या पावसाने भिजून गेलेलं आहे आणि तेही कसं तर प्रत्येक थेंब आणि थेंब निसर्गाच्या प्रत्येक निसर कानाकोपऱ्यापर्यंत जातो आणि ही मरगळ निसर्गातली तो घालवायला मदत करत असतो कवितेचं शेवटचं कडवं आहे उन्हाळ्यास हो उतार निसर्गास ये बहर आनंदाची की लहर देवाजीची हो पाखर उन्हाळ्यास हो उतार निसर्गास ये बहर आनंदाची की लहर देवाजीची हो पाखर भावार्थ आहे मुलांनो पावसाळ्याची सुरुवात झाल्याने उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असतो एक दोन पाऊस येऊन गेल्याने वातावरणातील सगळी मरगळ निघून जाते झाडांना नवीन पालवी येते बहर येतो पानाफुलांवर नवीन टवटवीतपणा येतो जशी काही त्यांच्यात आनंदाची लहरच आली आहे हा सगळा निसर्गात होणारा बदल डोळ्यांना दिसणारे नैसर्गिक सौंदर्य ही सगळी देवाजीचीच पाखर म्हणजे कृपा आहे असे कवयत्री म्हणते आता हा देवाजी म्हणजे कोण तर देवाजी म्हणजे आपला निसर्ग जसं कडक थंडीपासून आपलं संरक्षण करण्यासाठी उन्हाळा येतो आणि कडक उन्हापासून आपलं संरक्षण करण्यासाठी पावसाळा येतो तर हे म्हणजे काय तर निसर्गाने मांडून ठेवलेलं एक निसर्ग ऋतुचक्रच आहे तर या ऋतुचक्रामुळे निसर्गात असणाऱ्या सर्व जीवांचं एक प्रकारे संरक्षणच केलं जातं आपल्याला पाण्याची जी गरज असते किंवा निसर्गात असणाऱ्या इतर जीवांना पाण्याची जी गरज असते ती पावसामुळे भागवली जाते पावसामुळे पूर्ण होते तसंच पावसाळ्यापासून बचाव व्हावा म्हणून उन्हाळ्याची किंवा इतर ऋतूंची सुद्धा गरज असते तर हे ऋतूचक्र कुठे ना कुठे निसर्गातील घटकांच्या संरक्षणासाठीच तयार झालेलं आहे म्हणून हा जो निसर्ग आहे याची म्हणजे या देवाचीच आपल्यावरती पाखर आहे म्हणजेच एक प्रकारे या निसर्गाचीच आपल्यावरती कृपा आहे असे कवयत्री म्हणते चला तर मुलांनो पूर्ण कविता पुन्हा एकदा वाचूया देवाची कृपा कसे ढगाळ ढगाळ वातावरण खट्याळ वारा झाला की पिसाट राणी धावतो तो सुसाट कसे ढगाळ ढगाळ वातावरण खट्याळ वारा झाला की पिसाट राणी धावतो सुसाट थेंब स्पर्श ती जलास थेंब स्पर्श ती जलास थर थर ये पाण्यास माती कालवित लाल वाहे धरुणियात आलं थेंब स्पर्श ती जलास थर थर ये पाण्यास माती कालवित लाल वाहे धरून इयात आलं वासरेकी धावतात वासरेकी धावतात मोरं नाचती वणात मुले खेळती पाण्यात दंग मौज करण्यात वासरेकी धावतात मोरं नाचती वणात मुलं खेळती पाण्यात दंग मौज करण्यात जागो जागी सळसळ जागो जागी सळसळ गेली दूर मरगळ भिजे निसर्गाचे अंग थेंब घेऊन या संग जागो जागी सळसळ गेली दूर मर भिजे निसर्गाचे अंग थेंब घेऊन या संग उन्हाळ्यास हो उतार उन्हाळ्यास हो उतार निसर्गास ये, हो हो ये बहर आनंदाची की लहर देवाजीची हो पाखर उन्हाळ्यास हो उतार निसर्गास ये बहर आनंदाची की लहर देवाजीची हो पाखर आपल्यासाठी ही कविता लिमये यांनी लिहिलेली आहे आशा करते मुलांना तुम्हाला ही कविता समजली असेल आवडली असेल पुढच्या वेळेला आपण नवीन धडा घेऊन येऊया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू